जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक यवतमाळ शहर व तालुक्यात असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याकरिता उपविभागीय अधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. त्यानुसार शहरातील तसेच तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा पुढील आदेशापर्यंत बंद असणार आहे. यात प्रतिबंधित क्षेत्र मौजा खरद, शिवाजीनगर प्रभाग क्रमांक 14 लोहारा येथे 3 ठिकाणी, जेएन पार्क प्रभाग क्रमांक 26 लोहारा, पोलीस मित्र कॉलनी प्रभाग क्रमांक 26, दत्तात्रय नगर प्रभाग क्रमांक 26, मिया नगरी राधेनगरी लोहारा, जवाहर नगर प्रभाग क्रमांक 14, जेएन पार्क प्रभाग क्रमांक 13 वाघापूर तालुका यवतमाळ, तसेच देवीनगर प्रभाग क्रमांक 26 येथे 3 ठिकाणी, मुंगसाजी नगर प्रभाग क्रमांक 28, रेणुका नगर प्रभाग क्रमांक 28, राजहंस सोसायटी प्रभाग क्रमांक 28, रोहिणी सोसायटी प्रभाग क्रमांक 28, महावीर नगर प्रभाग क्रमांक 14, मौजा वर्झरी येथे 2 ठिकाणी, मौजा सालोड, मौजा बोदबोडण या प्रस्तावित भागास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून सदर भागाच्या सीमा पुढील आदेशापावित बंद करण्याचा आदेश देण्यात येत आहे. वरील नमूद क्षेत्रात क्लस्टर कंटेनमेंट प्लॅन नुसार कार्यवाही करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. या आदेशाच्या कालावधीत शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांना अत्यावश्यक सेवेकरिता कर्तव्य करण्याची मुभा राहील. तसेच मुख्याधिकारी नगर परिषद यवतमाळ व ग्रामस्तरावर सचिव यांनी अत्यावश्यक सेवा पुरवठा धारकांना परवाना पासेस निर्गमित करण्यात याव्यात आणि सदुर्व परवाना पासेस धारकांची यादी संबंधित पोलीस स्टेशन अधिकारी यांना तात्काळ द्यावी. परवाना पासेस धारकांना अत्यावश्यक सेवा पोलीस स्टेशन अधिकारी यांनी नमूद दिलेल्या ठराविक वेळेत पुरविण्याची मुभा राहील. तसेच अत्यावश्यक सेवा पुरवठा करताना सामाजिक अंतराचे व इतर आरोग्यविषयक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी मुख्याधिकारी नगर परिषद यवतमाळ व ग्रामस्तरावर सचिव यांनी त्यांच्या अधीनस्थ कर्मचारी यांच्या मार्फत करावी. वरील आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधित कायदे व नियम यांच्या अंतर्गत कार्यवाही करण्यात यावी असे यवतमाळच्या उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी आदेशात म्हटले आहे. कृषी धोरण 2020 ची ठळक वैशिष्ट्ये. 30 मीटरच्या आत सर्व कृषी ग्राहकांना तात्काळ वीज कनेक्शन. ज्या कृषी पंप अर्जदाराचे अंतर लघुदाब वाहिनीच्या 200 मीटर आत आहे व रोहित्रावर पर्याप्त क्षमता उपलब्ध आहे अशा नवीन कृषी पंप ग्राहकांना एरियल बंच केबलद्वारे 3 महिन्यात नवीन वीज जोडणी. एरियल बंच केबलद्वारे 3 महिन्यात वीज जोडणी याकरिता आवश्यक असणारी लघुदाब वाहिनी एरियल बंच केबल स्वतःच्या खर्चाने उभारायची असून त्यासाठी झालेल्या खर्चाचा 100% परतावा त्या ग्राहकांच्या वीज बिलामधून केला जाईल. जर अर्जदार आर्थिक कारणामुळे खर्च करण्यास सक्षम नसेल तर त्याला अर्जदाराच्या क्रमवारीनुसार व निधीच्या उपलब्धतेनुसार वीज जोडणी देण्यात येईल. 200 ते 6 मीटरच्या आत असलेल्या कृषी ग्राहकांना उच्चदाब वितरण प्रणालीचा पर्याय व पारेक्षण विरहित सौर ऊर्जेवरील पंपाचा पर्याय उपलब्ध. वीज बिलाबाबत तक्रार असल्यास मागील 5 वर्षापर्यंतच्या बिलाची दुरुस्ती उपविभागीय कार्यालयामार्फत प्राधान्याने केली जाईल. जुन्या थकबाकीवर 5 वर्षापूर्वीच्या म्हणजेच सप्टेंबर 2015 पूर्वीच्या थकबाकीवरील विलंब आकार व व्याज माफ. 5 वर्षापर्यंतच्या भार व व्याज आयोगाने ठरवलेल्या भांडवलावरील व्याज दरानुसार सुधारित थकबाकी संगणकात निश्चित करून चालू बिल वेळेत भरल्यास थकबाकी 3 वर्षात भरण्याची मुभा. वरील सुधारित थकबाकीची सर्व कृषी ग्राहकांची माहिती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध. सर्व मान्यवरांना विनंती करण्यात येते की शासनाच्या या धोरणाचा लाभ सर्व कृषी ग्राहकांना मिळण्याकरिता व कृषी ग्राहकांना नियमितपणे योग्य दाबाने वीज पुरवठा मिळण्याकरिता पायाभूत आराखडा उभारणीकरिता राज्यातील कृषी क्षेत्रात आपले योगदान प्रार्थनीय आहे. सबब या धोरणाचे फायदे सर्व कृषी ग्राहकांना समजावून व त्यांना या धोरणाचा लाभ मिळवून कृषी क्षेत्रात आपल्या गावाच्या व राज्याच्या प्रगतीत आपले योगदान द्यावे असे आवाहन